हाय एवरीवान स्वाद रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून एकदम खस्ता कुरकुरीत पापडी आणि तयार केलेल्या पापडीपासूनच मस्त चाटसुद्धा बनवणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आता या बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे वन थर्ड कप आता यामध्ये आपल्याला चवीसाठी अर्धा चमचा मीठ टाकायचे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल थंडच टाकायचं आहे गरम टाकण्याची गरज नाही आता हे सगळं पीठ आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि पीठ एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या या पिठाचा छान असा गोळा तयार होतो आहे म्हणजे आपण यामध्ये टाकलेलं मोहन एकदम बरोबर झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर इथे मी आपलं पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी आपलं पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळून घेण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे आता हे पीठ आपल्याला सेट होण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे आपल्या पिठाला दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ छान सेट झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला परत अर्धा मिनटं मळून घ्यायचं आहे आणि आपलं पीठ अर्धा मिनटं मळून झाल्यानंतर आपल्याला या पिठाचे दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत तर आता या पिठाची आपल्याला पोळी लाटायची आहे तर पोळी लाटण्यासाठी मी इथे पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे आता आपलं पीठ या पोळपाटावरती छान असं गोल फिरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला ही पोळी खूप जाडही नाही लाटायची आणि एकदम पातळही नाही लाटून घ्यायची आहे तर ही पोळी आपल्याला मीडियम लाटून घ्यायची आहे तर इथे आपली मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि या पोळीचा तुम्ही थिकनेस बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आता या पोळीच्यावरती आपल्याला काटात चम्मच टोचून घ्यायचा आहे त्यामुळे आपली पापडी तळताना फुगणार नाही आणि आपल्या पापडीवरती छान डिझाईन तयार होते तर पापडी बनवण्यासाठी इथे मी एक झाकण घेतलेलं आहे तर तुम्ही या झाकणाच्याऐवजी कटर यूज करू शकता आता या झाकणाच्यावरती आपल्याला हाताने थोडासा टॅप करायचे आणि आपल्या पापडीचा छान गोलाकार शेप करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपली सगळी पापडी करून तयार झालेली आहे तर आता आपल्या पापडीच्या बाजूला जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी एक्स्ट्राचं पीठ आपलं काढून घेतलेलं आहे आता तयार झालेली पापडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे आपली सगळी पापडी या प्लेटमध्ये काढून झालेली आहे आता तयार झालेली पापडी आपण तेलामध्ये तळून घेऊयात पापडी तळण्यासाठी मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तर तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे आणि पापडी तळायला आपल्याला खूप गरम तेल करायचं नाही मीडियमच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळूच आपली पापडी या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि ही पापडी आपल्याला लो फ्लेमवरच तळून घ्यायची आहे आणि आपली पापडी तेलामध्ये वरती तरंगल्यावर आपल्याला झाऱ्याच्या मदतीने या पापडीची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि आपली पापडी जोपर्यंत छान खरपूस तळत नाही तोपर्यंत आपल्याला या पापडींची साईड चेंज करत राहायचं आहे या ठिकाणी मी आपली पापडी छान खरपूस अशी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पापडी तळण्यासाठी मला तीन ते चार मिनटं लागलेली आहेत तळलेली पापडी एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे आपल्या पापडीला जे एक्स्ट्राचं तेल आहे ते या झाऱ्यामधून खाली निथळून जाते आता तळलेली पापडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे सेम पद्धतीनेच मी आपली बाकीची पापडी पण तळून घेतलेली आहे आणि खूप छान अशी आपली पापडी तयार झालेली आहे तर या पापडीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की आपली पापडी एकदम खस्ता कुरकुरीत झालेली आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला एक पापडी तोडूनसुद्धा दाखवते खूप मस्त पापडी तयार झाली आणि ही पापडी तुम्ही एक महिना स्टोअर करून ठेवू शकता आता पापडी चाट बनवण्यासाठी इथे मी पुदिन्याची चटणी चिंचेची चटणी घेतलेली आहे आणि ह्या दोन्ही चटण्या कशा बनवायच्या आहेत याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तरीसुद्धा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी मी दोन उकडलेले आलू घेतलेत आणि आलूमध्ये थोडंसं मीठ टाकून मॅश केलेत आणि इथे दही घेतलंय दह्यामध्ये काळं मीठ आणि थोडीशी साखर टाकून दही फेटून घेतलेलं आहे इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि बारीक शेव घेतलेली आहे आता आपण पापडी चाट बनवायला सुरुवात करू या ठिकाणी मी एक प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर आपण तयार केलेली पापडी अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे आता या पापडीच्या वरती आपल्याला चिंचेची चटणी टाकायची आहे त्यानंतर पुदिन्याची चटणी टाकायची आहे आणि याच्यावर आपल्याला मॅश केलेला आलू टाकून घ्यायचा आहे आणि आलू टाकून झाला की आपल्याला याच्यावर मस्त घट्ट फेटून घेतलेलं दही टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दही भरपूर टाकून घ्यायचं आहे आता या दह्याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर परत पुदिन्याची चटणी टाकायची आहे चिंचेची चटणी टाकायची आहे आणि याच्यावरती आता भरपूर बारीक शेव टाकून घ्यायची आहे आणि शेव टाकून झाले की आपल्याला परत याच्यावर थोडासा कांदा टाकायचा आहे तर इथे आपली मस्त आणि टेस्टी पापडी चाट तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला 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 करा तसेच तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर